आपण सीनियर के जी मध्ये मूळाक्षरांचा सराव म्हणजे मूळाक्षरांचे वाचन हा भाग पाहिलेला आहे। तर सर्वांना मूळाक्षर ही ओळखीची आहे। तर मूळाक्षरांची सुरुवात ही कोणत्या अक्षरापासून होते? वा खूपच छान, मूळाक्षरांची सुरुवात अ या अक्षरापासून होते। तर हे अ हे अक्षर मूळाक्षरांमध्ये सर्वात पहिल्यांदा येते। तर आज आपण आजच्या तासिकेला हे अ अक्षर कशा प्रकारे काढतात याचा सराव करणार आहोत। आणि मी शिकवल्यानंतर सर्वांनी हे अक्षर व्यवस्थित स्ट्रोक प्रमाणे काढायचे आहे। सर्वांना समजलंय? आता सगळ्यांनी माझ्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे। आपण आज सराव करणार आहोत कोणत्या अक्षराचा? बरोबर, कोणत्या अक्षराचा? अ। आता सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला अ अननस, अ अननस। अ या अक्षराचा सराव करताना आपण पहिल्यांदा अ या अक्षरामध्ये पाच स्टेप आहे। त्या पाच स्टेप नी जर आपण अक्षर लिहिलं तर ते अक्षर अगदी व्यवस्थित येतं। तर पहिली स्टेप कशा प्रकारे सगळ्यांनी बघायचं आहे, ही झाली पहिली स्टेप। ह्या पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला जो आपण उजवा कान बघितला होता तो उजवा कान अक्षरांच्या अवयवांचा आपण जे आधी सराव केलेला आहे, आता बघा अक्षरांचे अवयव आपल्याला आता इथे उपयोगी पडणार आहे। हा झाला पहिली स्टेप, ती म्हणजे अक्षराची, ती म्हणजे कोणता? उजवा कान। त्यानंतर दुसऱ्या स्टेपला आणखीन आपल्याला एक त्याचप्रमाणे उजवा कान काढायचा आहे। ही झाली स्टेप नंबर दोन, ही झाली स्टेप नंबर दोन। ही स्टेप नंबर वन, स्टेप नंबर टू। नंतर आपण तिसऱ्या स्टेप कडे जाणार आहोत। ही झाली स्टेप नंबर, याच्यामध्ये आपल्याला एक आडवी रेष द्यायला लागणार आहे। काय द्यायला लागणार आहे? आडवी रेष। ही आडवी रेष छोटीशीच असणार आहे। त्याच्यानंतर आपण ही आडवी रेष दिल्यानंतर चौथ्या स्टेप कडे जाणार आहोत। त्या ती म्हणजे आडवी रेष देऊन आता आपल्याला कोणती रेष द्यायची आहे? उभी रेष। कोणती रेष द्यायची आहे? उभी रेष। ओके, आता ही उभी रेष दिल्यानंतर प्रत्येक अक्षराला मराठीतल्या शीर्षरेषा ही आवश्यक असते, म्हणजे त्याच्या डोक्यावरती आपल्याला रेष द्यावी लागते। तर सगळ्यांनी व्यवस्थित बघायचंय, हे कोण अक्षर काय झालं? अक्षर अ। इथपर्यंत आपण चौथ्या स्टेप मध्ये बघितलेलं आहे। आता आपल्याला काय द्यायचंय? शीर्षरेषा, म्हणजे त्याच्या डोक्या। हा झाला चौथ्या स्टेज मधला अ। आणि ह्या पाचव्या स्टेज मध्ये आपल्याला ह्या अ अक्षराच्या डोक्यावरती शीर्षरेषा द्यायची आहे। कोणतंही मराठीतलं अक्षर लिहिताना किंवा मराठीतील शब्द लिहिताना त्या अक्षराला शीर्षरेषा ही महत्वाची मानली जाते, त्यानंतरच ते अक्षर परिपूर्ण होतं। तर अ अ अननस, आपण आज काय शिकलो आहोत? अ अननस याचे लेखन कशा प्रकारे करायचे आहे। आता सर्वांनी माझ्या पाठून म्हणायचे आहे अ अननस। ओके, अजून अ पासून काय सुरुवात, अ पासून सुरू होणारी अक्षर सांगा बघू। अ कोण सांगणार? अ अमर। आपण जी आपली विविध नावं असतात त्याच्यामध्ये त्यांची सुरुवात पण अ पासून होते। अ अमर, अ अजिंक्य, अ अजित, अशा प्रकारे आपण आज कोणत्या अक्षराचा सराव बघितला? अ अननस। तर सर्वांनी व्यवस्थितरित्या हे अ हे अक्षर कसं काढलं आहे, पाच स्टेप मधून गेल्यानंतर हे अ हे अक्षर पूर्ण झालेलं आहे। आणि मराठीतील ह्या अ अक्षरा मराठीतील मूळाक्षरांची सुरुवात ही कोणत्या अक्षरापासून होते? अगदी बरोबर, कोणत्या अक्षरापासून? अ। मला माहीत आहे सर्वांना मूळाक्षर वाचता येतात, आपण वाचनाचा सराव केलेला आहे, पण या वर्षी आपण लेखनाचा सराव करणार आहोत। आणि त्यामधलं पहिलं अक्षर म्हणजे अ।
पहिलं अक्षर कोणतं? अ. तर मला असं वाटतंय सर्वांना अ हे अक्षर कशा प्रकारे काढावं हे उत्तमरित्या समजलेलं आहे. तर आज सर्वांनी अ या अक्षराचा व्यवस्थित सराव करायचा आहे. कोणत्याही प्रकारे घाई गडबड न करता सुंदर हस्ताक्षरात अ हे अक्षर सर्वांनी लिहायचं आहे. धन्यवाद.